डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरणी नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलंय. तसेच बीई सिव्हिल अभ्यासक्रमाचा संबंधित पेपरही रद्द करण्यात आला असून प्राचार्य आणि परीक्षा समन्वयकांच्या विरोधात FRI दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 22 डिसेंबर पासून सुरू झाल्या. या परीक्षेत 5व्या दिवशी दुपारच्या सत्रात बीई सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर 3 हा पेपर 2 वाजता सुरू होणार होता. संबंधित पेपर समाज माध्यमांवर लीक झाल्याची प्रकार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी तत्काळ दखल घेऊन परीक्षा विभागास तत्काळ चौकशीचे आदेश दिले. संबंधित प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरून 1:08 22 सेकंदांनी डाउनलोड करण्यात आला तर 1:11 हा पेपर समाज माध्यमांवर लीक झाला. ही माहिती समजताच कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम भास्कर राव आणि परीक्षा विभाग प्रमुख समन्वयक डॉक्टर AB चाटे यांच्या विरोधात पोलिसात FRI दाखल करण्याचे आदेश परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर भारती गोविंद यांना दिले. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर.